नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही जीकेचे प्रश्न डिस्कस करणार आहे, त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात। आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघू शकता आपल्या स्क्रीनवर। अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते? जे काही आपण भाकर कालवण खातो त्याची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करता, आपल्याला 3 सेकंदचा वेळ मिळतो आहे। राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक डी कॅलरीज। जे काही आपण खातो, अन्न खातो, त्याची ऊर्जा बघा कॅलरीजमध्ये मोजली जाते। जे काही आपण भाकर खातो, कालवण खातो, वडापाव खातो, अंड्याची पोळी खातो, बघा त्याची ऊर्जा जी आहे ती काय बघा कॅलरीजमध्ये मोजली जाते। कशामध्ये? कॅलरीजमध्ये। दुसरा प्रश्न आहे बघा, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पटकन चॉईस करायचं आपल्याला। तर जो काय आपला टेलिफोन आहे पहिल्यांदा तो लावला होता ग्राहम बेल यांनी। कोणी? टेलिफोनचा शोध लावला होता ग्राहम बेल यांनी लावला होता। आणि एडिसन यांनी विद्युत बल्बाचा शोध लावला होता, ग्रामोफोनचा सुद्धा त्यांनीच लावला होता। आणि जे काही न्यूटन आहे त्यांनी कशाचा शोध लावला होता? त्यांनी गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता न्यूटन यांनी। तिसरा प्रश्न आहे बघा, भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचं उदाहरण आहे? तर भोपाळ गॅस दुर्घटना ही कशामुळे झाली होती? तर राईट आन्सर आहे बघा, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रासायनिक आपत्ती। कोणती आपत्ती? चहापत्ती नाही, आपत्ती, रासायनिक आपत्ती आहे। त्याचबरोबर बघा, आत्ताच एकमध्ये विशाखापट्टणममध्ये स्टायरीन वायूची गळती झाली होती। कोणती? स्टायरीन। हा चालू घडामोडीमधला प्रश्न आहे। हा बघा MTS भरतीला विचारला होता, पोलीस भरती, पोस्टमन भरतीच्या परीक्षेला। कोणता? विशाखापट्टणम वायू दुर्घटना। त्या ठिकाणी स्टायरीन वायू जी काय LG पॉलिमर्स कंपनी त्या ठिकाणी लिकेज झाला होता आणि त्या ठिकाणी 13 लोकांचा मृत्यू झाला होता। हा सुद्धा प्रश्न विचारला होता। पुढचा प्रश्न आहे, चला 4 नंबरचा प्रश्न बघा, ग्रामोफोनचा शोध कुणी लावला? काय प्रश्न आहे? ग्रामोफोनचा शोध कुणी लावलेला आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील। तर आपण बघितलंच कुणी लावलेला आहे, ग्रामोफोनचा शोध हा एडिसननी लावलेला आहे। कुणी? एडिसननी। आणि मार्कोनी यांनी कशा शोध लावलेला? जे काय मार्कोनी यांनी बघा रेडिओचा शोध लावलेला आहे। कोणता? रेडिओ। ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला। 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, जे काही वटवाघुळे अंधारामध्ये उडू शकतात त्याचं कारण विचारलंय। तर बघा, आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपल्याला कारण सांगायचे। तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना काय करतात? मार्गदर्शक ठरतात। ते बघा, ते असे उडत असताना ध्वनी लहरी आपल्या तोंडातून बाहेर फेकतात आणि त्याच त्यांना ऐकू येतात पुन्हा, मग ते काय होतात? कुळ धडकण्यापासून वाचतात। 6 नंबरचा प्रश्न काय, वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावलेला आहे? जे काही वाफेचं इंजिन आहे त्याचा शोध कुणी लावलेला आहे? चला पटकन द्यायचा आन्सर आपल्याला। तर जे काही वाफेचं इंजिन याचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक बी जेम्स वॅट यांनी। पेपेन हे औषध जे काही पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढलं जातं? पेपेन हे जे काही औषध आहे पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढलं जातं? ऑप्शन क्रमांक बी पपई या फळापासून। बघा, पेपेन हे औषध काढलं जातं, लक्षात ठेवा, पपई या फळापासून पेपेन औषध काढलं जातं। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राईट आन्सर बघा, पांढऱ्या पेशी। कोणत्या? पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात। तर मित्रांनो बघा, आपले अनअकॅडमीवरती लाईव्ह दररोज क्लासेस असतात। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या क्लासची लिंक आहे। जर आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप्लिकेशन नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअर नावाचं बघा, ज्या ठिकाणामधून आपण व्हॉट्सअप, फेसबुक डाउनलोड करतो त्या ठिकाणी फक्त एवढं नाव टाकायचं आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघायला यायचा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं। नंतर लगेच क्लिक केलं तरी चालेल, तुम्ही लगेचच लगेच करा। आणि जर तुम्हाला इनव्हाईट कोड मागितला तर SMB10 आपला कोड आहे, लक्षात ठेवा, SMB10 हा जर कोड यूज केला तुम्ही तर तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील। SMB10 लक्षात ठेवा SMB10, याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील। आत्ता बघा, आपल्याजवळ काय टाईम आहे, पूर्णपणे टाईम आहे, सरकारी नोकरी तर निघणारचे परंतु जागा भरपूर कमी असणार आहे। त्यामुळे मित्रांनो बघा, आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आत्तापासून लढणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू। नाही तर बघा, टायमाला वेळ खोदून काय उपयोग नाही, टायमाला वेळ खोदून आपला वेळ व्हायला जाईल आणि मेहनत व्हायला जाईल। त्यामुळे मित्रांनो, आत्ता वेळ खोदली पाणी पण लागणार आणि आपल्याला पूर्णपणे शेती पण करता येईल। शेती म्हणजे आपल्याला आयता पगारसुद्धा घेता येईल, सरकारी नोकरीचा म्हणतो मी। त्यामुळे लगेच लगेच करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। आणि जर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, तुम्ही 10वी 12वी सुटले असाल आत्ताच, तुम्हाला माहीत नसेल कशाप्रकारे अभ्यास करायचा MPSC चा, तर बघा प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी खाली लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून प्लस सबस्क्रिप्शनसुद्धा घेऊ शकता। फक्त बघा, आता जर तुम्ही नवीन असाल, अजूनसुद्धा ॲप डाउनलोड नसेल गेलं, डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली। आणि तुम्हाला जर कोड मागितला तर SMB10 आपला कोड आहे, SMB10। चला व्हिडिओ बघूयात आता पुढचा। नर मानवी लिंग गुणसूत्र कोणते? नर मानवी
लिंग गुणसूत्र कोणते आहेत? तर बघा एक्स वाय हे बघा नर मानवी लिंग गुणसूत्र आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, गंडाळमाळा गॉयटर म्हणजे या ग्रंथीला आलेली सूजवय. गंडमाळा गॉयटर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेली सूजवय? तर कोणती ग्रंथी? ती थायरॉइड. लक्षात ठेवा, नळड फुगत, त्यामध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. तर बघा तुम्हाला रेफरल कोड या ठिकाणी दिसत असेल, SMB10 आपला रेफरल कोड आहे, हा कोड यूज करून तुम्ही घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती ग्रंथी ही डायबिटीज रोगाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, पेनक्रियाज. लक्षात ठेवा, पेनक्रियाज ग्रंथी ही डायबिटीज रोगाशी संबंधित आहे. कोणती? पेनक्रियाज. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? कोणता? ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? तर बघा आपल्या डोळ्यांना बघा ग्लुकोमिया हा रोग होतो डोळ्यांना. 11 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर आपल्याला माहितीच आहे फुसफुस. फुसफुस बघा हे आपलं श्वसन संदर्भामध्ये आणि फुफ्फुसामध्येच कोरोना व्हायरस घुसतो आणि त्यासाठी बघा HRTC कोणती HRTC टेस्ट केली जाते की फुफ्फुसामध्ये किती इन्फेक्शन झालेलं आहे. कोविडची टेस्ट कोणती कोणती असते? पहिली असते बघा अँटीजन टेस्ट, दुसरी असते RT-PCR. लक्षात ठेवा RT-PCR. घ्या पुढचा प्रश्न, स्वादुपिंडात खालीलपैकी काय प्रश्न आहे बघा, स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव श्रवण होतात? स्वादुपिंडामध्ये कोणते स्राव श्रवण होतात किंवा स्रावतात? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, इन्सुलिन आणि सोमोट्रापिन हे दोन स्राव बघा स्वादुपिंडामध्ये काय होतात? श्रवण होत असतात. पुढचा प्रश्न आहे बघा, हिमोग्लोबिन काय प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची आवश्यकता असते. आणि असा जर प्रश्न आला की हिमोग्लोबिन हे कशाचं वहन करतं, कोणतं हिमोग्लोबिन? तर हे बघा ऑक्सिजनचं वहन करतं. लक्षात ठेवा, ऑक्सिजनचं वहन कोण करतं? हिमोग्लोबिन करत असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, पेसमेकर हे विकर डॅश विकर असलेल्या रुग्णांना करता वापरलं जातं. कोणतं? पेसमेकर. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे, हृदयविकारासाठी बघा पेसमेकर हे वापरलं जातं. कोणतं? हृदयविकार. पुढचा प्रश्न आहे बघा, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं याचं कारण? कांद्यामध्ये कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना काय होतं, आपल्या डोळ्यामधून पाणी बाहेर पडतं, तर यामध्ये कोणता वायू असतो? तर कांद्यामध्ये असतं बघा अमोनिया. लक्षात ठेवा अमोनिया. मानव विकास निर्देशांक काढताना कोणते निकष लावले जातात? मानव विकास निर्देशांक काढताना कोणते निकष लावले जातात? एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. ज्ञानाची उपलब्धता, जन्मावेळेचे अपेक्षित आयुर्मान आणि राहणीमानाचा दर्जा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर आपल्याला माहिती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची काय केली होती? स्थापना केली होती. 2020 ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? चला पटकन आन्सर द्यायचं विचार करून आपल्याला. तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, बद्रीनाथ महाराज. कोणाला मिळालेलं आहे? बद्रीनाथ महाराजांना 2020 ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झालेला आहे. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर पंचायत राज व्यवस्थेला 73 घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. कितव्या? 73. चला 8 नंबरचा प्रश्न काय बघा, आपल्या स्क्रीनवर द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो? तर बघा जो काय द्रोणाचार्य पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3, क्रीडा प्रशिक्षण. कोणता? क्रीडा प्रशिक्षणला देण्यात येतो, खेळाच्या कोशला. 9 नंबरचा प्रश्न बघा, थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? तर बघा थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरला जातो? पारा वापरला जातो, नाही तर म्हणतात कोळसा. कोळसाने वापरत कोळसा फक्त. भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? भारताचे संविधान हे कोणत्या दिवशी अंमलात आले? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3, 26 जानेवारी 1950 भारतीय संविधान काय झालेले? अंमलात आलेले 26 जानेवारी 1950. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2020 कोणाला मिळालेला आहे? साहित्याचा नोबेल पुरस्कार 2020 कोणाला सन्मानित केलेला आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा जो काही साहित्याचा नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, लुईस ग्लूक. लक्षात ठेवा, लुईस ग्लूकला जे काही साहित्य त्याने या पुरस्काराने काय केलेलं? सन्मानित केलेलं आहे. 12 नंबरचा प्रश्न बघून घ्या, भारताचे 11वे माहिती आयुक्त कोण आहेत? आपल्या भारताचे 11वे मुख्य माहिती आयुक्त कोण झालेले आहेत नवीन? तर नवीन बनलेले बघा ऑप्शन क्रमांक 1, यशवर्धन कुमार सिन्हा. कोण बनले? यशवर्धन कुमार सिन्हा हे भारताचे 11वे माहिती आयुक्त बनले आहेत. कितवे? 11वे.
13 नंबरचा प्रश्न आहे बघा, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न बघूयात आपण, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ऑस्कर हा बघा चित्रपट म्हणजे काय पिक्चरशी निगडीत आहे. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारण डॅडची कमतरता असते. 16 नंबरचा प्रश्न आहे, गरोदर स्त्रियांमध्ये डॅडची कमतरता असते, तर कशाची कमतरता असते? ऑप्शन क्रमांक 2, कॅल्शियमची कमतरता असते. कशाची? कॅल्शियमची. पुढचा प्रश्न आहे बघा, पालकाच्या पानात डॅडचे प्रमाण खूप असतं. पालक भाजीमध्ये काय असतं? तर आपल्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक 1 काय असतं, लोहाचं प्रमाण सर्वाधिक असतं. क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? जे काही क्षारयुक्त द्रावण असेल त्याची घनता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, सॅलिनोमीटर. कशाचा वापर करतात? सॅलिनोमीटरचा क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी वापर केला जातो. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोठे सुरू करण्यात आली? भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिली प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली. कोरोना कवच योजना कोणी सुरू केली? काय प्रश्न आहे, कोरोना कवच योजना कोणी सुरू केली? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, भारत सरकारने कोरोना कवच नावाची काय केली, योजना चालू केलेली. करडईच्या तेलातील डॅश हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते. काय प्रश्न आहे, करडईतील तेलातील डॅश हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते. तर कोणतं येते, ऑप्शन क्रमांक 4, लिनोलिक. लक्षात ठेवा, लिनोलिक. पेशीच्या कोणत्या भागामध्ये DNA असतो? पेशीच्या कोणत्या भागामध्ये DNA असतो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, मायटोकांड्रिया. या भागामध्ये काय असतो, DNA असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश परिणामामध्ये मोजली जाते. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश परिणामात मोजली जाते. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, कॅलरी. कशामध्ये? कॅलरीमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरात रक्ताचे अभिसरण होण्यासाठी किती वेळ लागतो? आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे पूर्णपणे ब्लड फिरण्यासाठी किती वेळ लागतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, 23 सेकंद. किती वेळ लागतो? 23 सेकंद इतका वेळ लागतो. शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, पीयूषिका ग्रंथी. कोणती? पीयूषिका ग्रंथी. आहारामधील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी डॅश ही चाचणी उपयुक्त ठरते. तर कोणती चाचणी उपयुक्त ठरते? ऑप्शन क्रमांक 2, बायोरेट. कोणती? बायोरेट चाचणी असते. हाडाच्या लांबीसाठी महत्त्वाच्या ऊती कोणत्या आहेत? काय प्रश्न आहे, हाडाच्या लांबीसाठी महत्त्वाच्या ऊती कोणत्या आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, कार्टिलेज. कोणत्या ऊतीत? कार्टिलेज ऊती. मानवाच्या रक्ताचा pH हा किती असतो? मानवाच्या रक्ताचा pH हा किती असतो? तर मानवी रक्ताचा pH असतो 7.5. किती? 7.5 इतका pH असतो. पुढचा प्रश्न बघा, गलगंडाच्या उपचारासाठी डॅश ही समस्थानिके वापरतात. गलगंडाच्या उपचारासाठी आयोडीन ही समस्थानिके वापरतात. कोणतं? आयोडीन. यात्रेला किंवा परदेशात जाण्यापूर्वी आरोग्य खात्यातर्फे डॅश टेस्ट आवश्यक केली जाते. तर कोणती केली जाते? आपल्याला माहितीच आहे, उतरून टाकलेली होती आपली, इथं कोरोना. लक्षात ठेवा कोरोना, ध्यानात ठेवा कोरोना. स्नायूच्या आकुंचन प्रसरणासाठी डॅश हे क्षार उपयोग आहे. स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणासाठी कोणते क्षार उपयुक्त आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॅल्शियम. काय? कॅल्शियम. पाठीच्या कानामध्ये आपल्याला किती मणके आहेत? पाठीच्या कान्यात एकूण किती मणके असतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, 33. मेंदूतील क्रिया कोणत्या उपकरणाने मापता येतात? मेंदूतील क्रिया कोणत्या उपकरणाने मापता येतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, EEG. कोणती येते? ECG नाही, EEG. दंतवैद्य डॅश प्रकारचा आरसा वापरतात. दंतवैद्य डॅश प्रकारचा आरसा वापरतात. तर कोणता आरसा वापरतात? तर अंतर्वक्र. तर आपले दातकुड असतात आपल्या आतमध्ये, जाबड्याच्या आतमध्ये, त्यामुळे अंतर्वक्र. आपल्याला त्याचबरोबर सोलर कुकरमध्ये कोणते आरसे वापरले जातात?
तर बघा आतून म्हणजे कोणते अंतर्वक्र आयरे आरसे वापरले जातात सोलर कुकरमध्ये, खालील चार पदार्थापैकी तर यामधील आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर आपलं बरोबर उत्तर काय होईल बघा, पितळ. बाकीचे बघू शकता तुम्ही, लाकूड, प्लास्टिक आणि रबर, पितळ यामध्ये काय वेगळा घटक आहे. खालीलपैकी कोणती राजधातू विपुल प्रमाणामध्ये आढळत नाही, खालीलपैकी कोणती राजधातू ही विपुल प्रमाणामध्ये आढळत नाही, तर कोणती ती? ऑप्शन क्रमांक एक झिंक, ऑप्शन क्रमांक एक झिंक. पुढचा प्रश्न बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये केली जाते, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये केली जाते? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन मूत्रपिंडाचे विकार, मूत्रपिंडाच्या विकारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती केली जाते. स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी डॅश वापरतात, स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी डॅश वापरतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सोडियम बेन्झोएट. काय वापरतात? सोडियम बेन्झोएट हे स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी वापर केला जातो. पुढचा, दाढी झाल्यावर आफ्टर शेव लोशन लावले जाते यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो, कारण यात डॅश असते. तर त्यामध्ये काय असतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार अल्कोहोल असतं, यामध्ये काय असतं? दारू असती. रसायन आणि त्यांचे उपयोग खालीलपैकी यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. रसायन दिलेलं आहे आणि त्यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार ही काय चुकीची? ॲट्रोपिन हे बघा पेप्टिक अल्सर हे बरोबर आहे, इतर तात्पुरता अन्स्थेनिया बरोबर आहे, नायट्रोग्लिसरीन हृदयरोगावर काय केलं जातं हे सुद्धा काय बरोबर आहे, फक्त आपल्याला ऑप्शन क्रमांक चार काय चुकीची आहे. पाऱ्याला डॅश असं सुद्धा म्हटलं जातं, पाऱ्याला डॅश असं सुद्धा म्हटलं जातं. तर पाऱ्याला काय म्हटलं जातं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक क्विक सिल्वर. पाऱ्याला क्विक सिल्वर सुद्धा म्हटली जाते. पुढचा प्रश्न बघा, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण किती असतं, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती असतं? राईट आन्सर बघा एकास आठ आहे, पाण्यामध्ये काय असतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण असतं एवढं. पुढचा प्रश्न बघा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू. तर बघा कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? तर ब्रोमिन. ऑप्शन क्रमांक तीन ब्रोमिन. बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत ऊर्जेचे डॅश ऊर्जेतील रूपांतराचं उदाहरण आहे. तर बघा विद्युतमधून ती काय झालेली? यांत्रिक ऊर्जामध्ये ट्रान्सफर झालेली आहे. सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान कसं आहे? तर हे बघा हे विधान काय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण डॅशमध्ये होते. तर पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण हे कशामध्ये होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन मोठे आतडे. मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॅश प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहेत. मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॅश प्रकारच्या सांध्याचे उदाहरणं आहेत. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन सरकता सांधा, याचे काही उदाहरणं आहेत. एका घन मिलीलिटर रक्तात सुमारे डॅश पांढऱ्या पेशी असतात. एका घन मिलीलिटर रक्तात सुमारे डॅश पांढऱ्या पेशी असतात. राईट आन्सर बघा 8000 पांढऱ्या पेशी असतात. किती? 8000 पांढऱ्या पेशी. ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या डॅश अवयवाशी संबंधित आहे. ग्लुकोमिया तर हा बघा डोळ्याशी संबंधित आहे. कोणता? ग्लुकोमिया. बडेमिया, छोटीमिया आणि ग्लुकोमिया हा डोळ्याशी संबंधित आहे. खालीलपैकी वेदनानाशक औषध कोणतं आहे? खालीलपैकी वेदनानाशक औषध आहे बघा मार्फिन. ताप येणे आणि पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत? ताप येणे आणि पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत? ऑप्शन क्रमांक बी हिवताप या रोगाची काय आहेत लक्षणं आहेत. कोणत्या? हिवताप. 53 नंबरचा प्रश्न आहे, हृदयाच्या स्पंदनांचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? हृदयाच्या स्पंदनकाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात बघा कार्डिओग्राफ. जिभेच्या पाठीमागील भागात डॅश ही चव समजते. जिभेच्या पाठीमागील भागात डॅश ही चव समजते. कोणती? कडू ही चव समजते. लक्षात ठेवा कडू. पुढचा प्रश्न बघा, डॅश या रक्तगटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. डॅश या रक्तगटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात.
तर ओ या रक्तगाठीच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. चला आता मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे, त्राटिका म्हणजे काय? काय विचारलं आपल्याला, त्राटिका म्हणजे काय? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, कजागस्त्री म्हणजेच काय? त्राटिका होय. रंक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला, पटकन ओळखायचा आहे. तर रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा राव. काय? राव. समानार्थी शब्द ओळखा केस. केसाला समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. चला पटकन ओळखायचा, बुद्धीला चालना द्यायची आपल्याला. तर केसाला समानार्थी शब्द आहे बघा कुंतल. ऑप्शन क्रमांक 4, कुंतल. गो अधिक ईश्वर बरोबर काय? काय प्रश्न आहे? गो अधिक ईश्वर बरोबर काय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा गविश्वर, गो अधिक ईश्वर बरोबर काय होईल आपलं? गविश्वर होईल. देणाऱ्याने देत जावे ठळक शब्दाचा प्रकार सांगायचा आहे. देणाऱ्याने देत जावे ठळक शब्दाचा प्रकार सांगायचा आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 1, धातुसाधित नाम आहे. काय? धातुसाधित नाम आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली ठळक शब्दाची विभक्ती ओळखायची. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली यामधील आपल्याला ठळक शब्दाची विभक्ती ओळखायची. चला पटकन ओळखायची आपल्याला. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक तृतीय. लक्षात ठेवा शिक्षकांनी यामध्ये बघा काय विभक्ती कोणती? तृतीय आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बाईंनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. बाईंनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. तर यामध्ये बघा प्रायोजक क्रियापदाचा उपयोग झालेला आहे. पण मन बेटे स्वस्त राईना ठळक शब्दाचा प्रकार ओळखा. पण मन बेटे स्वस्त राईना ठळक शब्दाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 4, केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणतात त्याला? केवल प्रयोगी अव्यय. सूर्य रोज पूर्वेला उगवतो वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सूर्य रोज पूर्वेला उगवतो यामधील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा केवल वाक्य. कोणतं वाक्य? केवल वाक्य. तंबाखू हा शब्द डॅश डॅश आहे. तंबाखू हा शब्द डॅश डॅश आहे. तर तंबाखू हा शब्द काय बघा? परभाषीय शब्द आहे. कोणता आहे? परभाषीय. अबबब केवढी प्रचंड आग ही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? अबबब केवढी प्रचंड आग ही. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3, उद्गारार्थी. कोणतं आहे? उद्गारार्थी वाक्य. महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचं आहे. महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ह. काय बघा? ह हे महाप्राण असणारे व्यंजन आहे. खालील एक वचन अनेक वचन जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखायची. खाली एक वचन अनेक वचन जोड्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. चला पटकन ओळखायची. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3, वाळू वाळवा. हे काय बघा? एक वचन अनेक वचन जोड्यामधील चुकीची जोडी आहे. 70 नंबरचा प्रश्न आहे, पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर्वांना फायदा होईल. आणि तुमचे 70 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच आपलं दुसरं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्यायसुद्धा निवडायचा आहे आपल्याला.